नमस्कार आज आपण चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये त्या ठिकाणचा इंद्रानगर हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये साळुंखे आणि कीर्तिशाही हे दोन परिवार राहत आहेत दोनही परिवारांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि दोनही परिवारातले प्रमुख जे आहेत ते एकमेकांचे मित्र आहेत पण हे दोन मित्र आणि दोन परिवार एकमेकांचे कायमचे शत्रू बनले होते आणि मराठवाड्याला हादरवणारी घटना घडलेली होती आता ती घटना नक्की काय आहे ते आज आपल्याला बघायचं आहे तर मुरलीधर साळुंके यांचा मुलगा नाव आहे अमित सध्या त्याचं वय साधारणपणे बावीस तेवीसच्या आसपासचं होतं आणि गीताराम कीर्तिशाही यांची मुलगी नाव आहे विद्या वय साधारण एक वीस बावीसच्या आसपासचं आहे तर अमित आणि विद्या हे एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे दोघांच्यामध्ये चांगली ओळख होती चांगली मैत्री झाली होती त्यानंतर हळूहळू ही मैत्री प्रेमामध्ये बदलली आणि तरुणपणामध्ये त्या दोघांचंही प्रेमप्रकरण सुरू झालं आता त्यानंतर अमित आणि विद्या यांनी एप्रिल दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला लग्न करण्याचं ठरवलेलं होतं आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय जो आहे किंवा ह्या कि प्रेम प्रकरणाबद्दल आपल्या घरच्यांना आप परीनं सांगितलेलं होतं पण आता ही ज्यावेळेस माहिती घरच्यांना समजली त्यावेळेस घरी अगदी स्फोट झाल्यासारखी स्थिती झाली होती कारण दोन्ही घरचे लोक नाराज झाले होते कारण अमित हा वेगळ्या जातीचा वेगळ्या धर्माचा विद्या ही वेगळ्या जातीची वेगळ्या धर्माची होती आणि दोघांच्यामध्ये हा सामाजिक दुरावा होता आता याच्यामुळे मग घरची मंडळी प्रचंड रागवलेली होती आणि या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाला या दोघांच्याही कुटुंबियांनी विरोध केलेला होता चा के ला ला आता दोघांच्या घरच्यांनी विरोध केला लग्नाला परवानगी दिलेली नाही आहे आणि या दोघांवरती आता पायबंद घालण्यात आलेलं आहे दोघांचं भेटणं बंद बोलणं वगैरे बंद झालेलं होतं आता घरच्यांचा विरोध पत्करून यांनी मात्र लग्न करायचं असं ठरवलेलं होतं आता याच्यामध्येच त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या एका तरुणाबरोबरती लावायचं ठरवलं होतं आणि त्याच्याकडून काही रक्कमसुद्धा घेतली होती आता ही जी माहिती आहे ती माहिती त्या मुलीनंच माध्यमातून दिलेली होती तर अशा प्रकारे बळजबरीनं त्या मुलीचं लग्न लावलं जाणार होतं पण ती त्या लग्नाला तयार नव्हती आणि यावेळेस मग तिनं ही सगळी हकीकत प्रियकराला अमितला सांगितली आणि त्यानं त्या विद्याला आधार दिला आणि मी प्रत्येक वेळी तुझ्या बरोबरती आहे आपण याच्यातनं मार्ग काढू आणि त्यानंतर त्यांनी परस्पर लग्न करण्याचा निर्णय घेतला आता अमितने सर्व प्लॅन केला आणि अमित आणि विद्या हे दोघंही आपापल्या घरातनं निघून गेले आणि बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमित आणि विद्या घरातून पुण्याला गेले घरा म्हणजे संभाजीनगरवरून पुण्याला गेले आणि तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोघांनी लग्न केलं दोघांचं लव्ह मॅरेज झालं त्याच्यानंतर मग काही काळ ते पुण्यामध्येच राहिलेले होते आणि त्यावेळेस मग त्यांनी लग्नाबद्दलचं आपल्या घरच्यांना कळवलेलं होतं आता घरच्यांना ही माहिती मिळाली आणि त्यानंतर प्रचंड आता ज्यावेळेस घरातली व्यक्ती अशी जाते आणि न सांगता लग्न करते त्यावेळेस घरच्यांची जी प्रतिक्रिया असते तीच प्रतिक्रिया या ठिकाणी उमटलेली होती आणि काही दिवसांनी अमितच्या आईवडील जे आहेत त्यांनी मुलांच्या लग्नाला म्हणजे आ परवानगी म्हणजे आंतरजातीय विवाह जो आहे त्या विवाहाला परवानगी दिली होती पण मुलीच्या घरच्यांनी मात्र याला परवानगी दिलेली नव्हती किंवा त्यांचा या गोष्टीला विरोधच होता आता त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी मग मुलाला गावाकडे बोलवलेलं आहे आणि त्यानंतर काही दिवस पुण्यामध्ये राहिल्यानंतर हे जे पतीपत्नी आहेत ते पतीपत्नी गावाकडे दोन मे दोन हजार चोवीसला घरी परतले आता घरी आले आणि इंद्रानगर या भागामध्ये राहायला लागले आता या ठिकाणी विद्यानं आपल्या घरच्यांनी आपला स्वीकार करावा यासाठी बौद्ध पद्धतीनंसुद्धा लग्न केलेलं होतं पण तरीसुद्धा घरच्यांनी त्याचा स्वीकार केलेला नव्हता आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग होता संतापाची आग होती आणि याच्यामध्येच हे दोनही परिवार जवळजवळ राहत होते रोज तोंडावरती तोंड पडत होतं आणि त्याच्यामुळे मुलीच्या घरच्यांना अजूनच प्रचंड राग येत होता आता विद्याचे वडील आणि पुतण्या यांनी अमितला अक्षरशः जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिलेली होती आणि आमच्या मुलीबरोबर ते संसार थाटतो का कसा संसार करतो बघू अशा पद्धतीनं धमक्या दिलेल्या होत्या आता काही दिवस हे प्रकरण तापलं होतं नंतर ते हळूहळू थंड होईल असं वाटलं होतं आणि कालांतराने मग हे आईवडील आपल्याला समजून घेतील आणि आपल्या सुखी संसाराला आशीर्वाद देतील असं या पत्नींना वाटत होतं पण तरीही त्या मुलीच्या घरच्यांच्या मनामधला किंवा वडिलांच्या मनामधला राग जो आहे तो काही कमी झालेला नव्हता आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला होता आता या वडिलांनी म्हणजे विद्या यांचे वडील गीताराम कीर्तिशाही यांनी आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याची योजना प्लॅन आखलेला होता आणि पुतण्या जो आहे आप्पासाहेब कीर्तिशाही याच्यासोबत मिळून हा कट रचलेला आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस रात्रीची वेळ होती सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि सव्वा दहाचा सुमार झालेला होता आणि यावेळेस अमित जो आहे तो घरामध्ये मोबाईलवरती पबजी किंवा इतर काही गेम आहे ती गेम खेळत बसलेला होता आणि काही वेळानं त्याचे मित्र घराच्या बाहेर आले आणि त्यांनी अमितला आवाज दिला अमितला बाहेर बोलवलं आणि अमित मोबाईल घेऊन घराच्या बाहेर गेलेला आहे आणि जवळच्या झाडाखाली मित्रांच्या बरोबरती ती तो बसलेला आहे आता या ठिकाणी त्या मित्रांच्यामध्ये बोलणं वगैरे सुरू झालेलं होतं आणि अचानकपणे त्या ठिकाणची लाईट गेली आणि यावेळेस शस्त्राने धारदारशास्त्राने सपासपा वार करण्यात आले त्याच्या पोटावरती वार झाले त्याची आतडी बाहेर आली ती कशीबशी त्यानं हातानं धरून ठेवली आणि तो रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेला आहे त्याच्यावरती अमितवरती त्याच्याच चुलत मेहन्यानं आणि सासऱ्यानं हा हल्ला केलेला होता आता हा हल्ला झाल्यावरती आजूबाजूचे सगळे जीवलग मित्र जे होते ते मित्र त्या ठिकाणावरून पळून गेले अमितच्या मदतीला कुणीही आलेलं नाही तो खाली कोसळला आहे आता ही माहिती त्याचा भाऊ सुमितला समजली आणि तो वाऱ्याच्या वेगानं आपल्या भावाला वाचवायला धावलेला आहे भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मारेकरी पळून गेलेले होते आणि त्यानंतर मग अमितला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि अमितवरती उपचार सुरू झाले त्यावरती अनेक वार झाले होते त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अमितच्या आई वडील आणि पत्नीनं संशयित हल्लेखोरांची नावं सांगितलेली होती म्हणजे सासरा चुलत भाऊ आणि अजून काही लोकांची नावं सांगितली होती आणि पोलिसांनी मग पोलिसांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सुरुवात केलेली होती आता दवाखान्यामध्ये अमित साळुंखेवरती उपचार सुरू होते तब्येत खालावत चालली होती आणि अमितची मृत्यूशी झुंज सुरू होती मात्र 25 जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण दोनच्या सुमारास अखेर त्याची मृत्यूशी झुंज जी आहे ती अयशस्वी ठरली आणि त्यानं शेवटचा श्वास घेतला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि अमित हे जग सोडून कायमचा निघून गेला नंतर त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला मात्र कुटुंबियांनी तो मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत अमितचे मारेकरी पकडत नाहीत तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं त्या मारेकऱ्यांना किंवा त्या आरोपींना लवकरात लवकर पकडलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आता अमित मुरलीधर साळुंके याच्या हत्येच्या प्रकरणी मयत अमितची पत्नी विद्या तर विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही आणि भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते दोघंही फरार झालेले आहेत त्या दोघांचाही शोध चालू आहे पण गावातील आरोपींच्या घराचे म्हणजे घरची मंडळी जी आहेत ती मंडळीसुद्धा गायब झालेली होती घराला कुलूप लागलेलं होतं बंद होतं आता अमित आणि विद्या यांच्या लग्नाला साधारण एक महिनासुद्धा झालेला नव्हता आणि त्यातच त्या अमित अमितची हत्या झाली आणि त्या मुलीच्या वडिलांनीच आणि मुलीच्या भावानंच त्या मुलीला कायमचं विधवा बनवलेलं आहे आत्तापर्यंत जी माहिती समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि आत्तापर्यंत मारेकरी फरार होते पण कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत ते मारेकरीसुद्धा किंवा ते संशयित जे आहेत ते सुद्धा सापडले असतील आता या सगळ्या गोष्टीचा तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण एक प्रश्न नेहमी पडतो आणि तो म्हणजे ज्यावेळी दोन नंबरची कामं केली जातात ज्यावेळेस गुन्हेगारीची कामं केली जातात ज्यावेळेस बेकायदेशीर काम केलं जातं ज्यावेळेस अनैतिक गोष्टी केल्या जातात त्यावेळी जाती धर्म पाहिला जात नाही पण लग्न करताना किंवा मतदान करताना एखादी चांगली गोष्ट करताना मात्र जाती धर्म पाहिला जातो असं या बाबतीत तुमचं मत काय आहे तेसुद्धा मला जरूर कळवा आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर अजून काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद